नमस्कार मित्रांनो, मी सखाराम ढासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण काही दिवसाअगोदर कुणबी मराठा जे OBC कास्ट प्रमाणपत्र आहे ते कसे काढायचे याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. तो व्हिडिओ काही कारणास्तव यूट्यूबने डिलीट केलेला आहे, तर तोच व्हिडिओ आपण आता परत बनवत आहोत. पण परत व्हिडिओ बनवत्या वेळेस आपण ज्या काही चुका पहिल्या व्हिडिओमध्ये केल्या होत्या किंवा ज्या काही कमी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये राहिलो होतो ते या व्हिडिओमध्ये पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न जे आहे तो आपण करणार आहोत. कुणबी प्रमाणपत्र ते कसे काढायचे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज इथे आता पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व जे काही नवीन नवीन अपडेट येत आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, चला मग सर्वात अगोदर कुणबी प्रमाणपत्र ती जी नोंद आहे ती कशी व कुठे सापडायची हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तहसील गाठायची आहे. तहसीलमध्ये तुम्हाला जुना शेतू असतो ज्याला महसूल डिपार्टमेंट म्हणतात, त्या महसूल डिपार्टमेंटमध्ये जुन्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जायचे आहे. 90% डिपार्टमेंट किंवा तहसीलवाले जे आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते आता सरकारने चेक केलेले आहेत किंवा बऱ्याचशा लोकांनी जे आहेत ते चेक केलेले आहेत. तर यामध्ये जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे जसे की तुमचे खापर पंजोबा असतील किंवा आजोबा असतील यांचे जर पुरावे कुणबी अशी नोंद कुठे तुम्हाला सापडली, कुणबी आणि कुणबी अशी जर तुम्हाला नोंद सापडली तर तुम्हाला त्या नोंदीनंतर करायचे काय आहे. जर तुमचा कुणबी पुरावा जसं की नमुना नंबर 33 असेल, नमुना नंबर 8 असेल, 712 असेल किंवा इतर काही दस्तावेज असतील, जुनी प्रवेश निर्गम किंवा TC असेल जो की 1967 अगोदरचा किंवा 1950 ते 1940 आसपासचा असेल, तर त्या नोंदीमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या पंजोबाची नोंद जी आहे ती सापडलेली असेल तर ती तुम्हाला तुमच्याकडे घ्यायची आहे. पंजोबानंतर नंबर येतो तुमचे आजोबा, तर तुम्हाला तुमच्या आजोबाचे डॉक्युमेंट जे आहेत ते सापडायचे आहेत किंवा तुमच्या पंजोबाचे डॉक्युमेंट जे आहेत सापडायचे आहेत, तर त्यासाठी पर्याय आहे तो म्हणजे तुमच्या जुन्या महसुली कागदपत्रामध्ये जसे की तुमचे 712 असेल, तुमच्या घराची रजिस्ट्री असेल, तुमचे जुने काही रेकॉर्ड असतील जसे की जर तुमचे आई वडील कोणी घरामध्ये किंवा आजोबा पंजोबा जर ग्रामपंचायत सदस्य असतील, कोणी सरपंच झाला असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट्स असतात किंवा कोणी नोकरीला असेल, तर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत ज्याच्यावर पुढे कुणबी लिहिलेला आहे का, किंवा घरामध्ये ज्या की खासरा नोंदी असतात, जुन्या 712 असतात, नमुना नंबर 33 किंवा 34 किंवा ग्रह पाहणी चौकशी अहवाल जे काय आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सापडायचे आहेत जे तहसीलला किंवा तुम्हाला स्वतः घरी मिळतील, यामध्ये तुमच्या ज्या नोंदी आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत. आणि तुम्हाला कुणबी नोंद सापडल्यानंतर मी परत एकदा सुरुवात करतो, कुणबी नोंद सापडल्यानंतर तुम्हाला जी कुणबी नोंद असेल ती तुमच्या पंजोबाची असेल किंवा खापर पंजोबाची असेल, तर तुम्हाला खापर पंजोबाला सर्वात पहिले तुमच्या समोर ठेवायचे आहे. खापर पंजोबा, त्यानंतर येतात पंजोबा, तर तुम्हाला खापर पंजोबानंतर जे काही खाली नाव असतं त्यानंतर तुम्हाला खापर पंजोबाचासुद्धा तुमच्याकडे जो प्रूफ आहे तो असणे गरजेचं आहे. म्हणजे वंशावर तुमची एकानंतर एक पूर्ण स्टेप बाय स्टेप जुळणे गरजेचे आहे. जर तुमची वंशावळ नाही जुळली तर तुमचा कुणबी पुरावा जो आहे तो किंवा कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते निघणार नाही, कारण पूर्ण तहसीलने जर तुमची प्रमाणपत्र काढायचे असेल तर वंशावळ जुळल्याशिवाय तुम्ही कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते काढू नका. जरीही काढले तरी तुमची जी व्हॅलिडिटी आहे ती होणार नाही आणि तुमचे जे प्रमाणपत्र आहे ते बिनकामाचे होईल, कारण जर तुमची व्हॅलिडिटी झाली तरच तुम्ही नोकरीला जॉईन होऊ शकता किंवा त्याचा MBA असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा डिप्लोमा किंवा फार्मसी असेल त्याचा फायदा घेऊ शकता. जर तुमची व्हॅलिडिटी झाली नाही तर तुमचे जे ॲडमिशन आहे ते रद्द होऊ शकते किंवा जर तुम्ही नोकरीला लागलात तर तुमचं जी जॉब आहे ती जाऊ शकते किंवा तुमची जी पोस्टिंग आहे ती होणार नाही. त्यामुळे जर तुमचे खापर पंजोबाचा जर प्रूफ सापडला तर तुम्हाला तुमच्या पंजोबाचा प्रूफ सापडायचा आहे, ज्यामध्ये त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र असू शकते, जन्म प्रमाणपत्र असू शकते, त्यांच्या नावावर 712 असतील, खासरा असेल किंवा ग्रह चौकशी काही जे काही घराचे डॉक्युमेंट्स असतात किंवा प्लॉटिंग असते त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते मिळतील. जे की तुम्ही जर मुंबई पुण्या राहत असाल किंवा इतर गावी राहत असाल किंवा जर तुमचे स्थलांतर झाले असेल, जर तुम्ही कामानिमित्त मुंबईला गेला असाल तर तुम्हाला परत तुमच्या गावाकडे जाऊन ते तुम्हाला तहसीलला म्हणजेच तुमच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन जुने पुरावे जे आहेत ते सापडायचे आहेत. आणि पंजोबाची जी नोंद सापडली आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजोबाचे डॉक्युमेंट सापडायचे आहेत. आजोबाच्या डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही गाव नमुना नंबर 8 असेल किंवा तुमचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा 712 असेल, खासरा असेल, कोतवाल बुक असेल किंवा तलाट्याकडले जे काही जुने पेरे होते जसे की त्या अगोदर वायदा भरायचे, म्हणजे वायदा म्हणजे काय तर शेतीला जो काही कर द्यावा लागत होता तो की
इंग्रज असतील किंवा राजे महाराजे असतील ते आपल्या पूर्वजाकडून घ्यायचे, त्याच्या पण बऱ्याचशा नोंदी ज्या आहेत त्या आहेत, त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. त्यानंतरिता तुम्ही तुमच्या आजोबाकडे, तुम्ही तुमच्या आजोबाचा प्रवेश निर्गम शाळेमधून किंवा कॉलेजमधून घेऊ शकता, किंवा त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही ग्रामपंचायतमधून घेऊ शकता. जर त्याची नोंद नसेल तर तुम्ही बॉन्ड देऊन एका वकिलामार्फत नोटरी करून कोर्टाकडून तुमच्या आजोबाचे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते नोंद करून घेऊ शकता. आणि त्यानंतरिता तुमच्या वडिलाकडे, तुमच्या वडिलाकडे मोस्टली वडिलाचे डॉक्युमेंट जे आहेत ते खूप जणांकडे असतात, जसं की तुमचा प्रवेश निर्गम असेल, त्यांच्या नावाचे सातबारा असेल, त्यांचे मतदान कार्ड असेल, राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे तुम्हाला डॉक्युमेंट चालतात. त्यानंतर जर तुम्ही स्वतःकडे, तर तुम्हाला स्वतःचे डॉक्युमेंट जे लागतात ते तुमचा प्रवेश निर्गम आणायचा आहे जो की सर्वांचा असतो, किंवा जर तुमच्याकडे TC असेल तर तुम्हाला प्रवेश निर्गम द्यायची गरज नाही. त्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि तुमचे राशन कार्ड जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहे. तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स नाही समजली तर व्हिडिओ परत पहा, किंवा जर एखादे डॉक्युमेंट्स नाही समजले तर कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला नक्की त्या कमेंटवर जे उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करू. आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲक्युरेट पूर्ण तुमच्याकडे घ्यायचे आहेत, आणि तरच कुणबीसाठी जे आहे ते ऑनलाईन अर्ज करायचा आहे. नसता खूप परेशानी जी आहे ती होत आहे. खूप साऱ्या लोकांनी जे कुणबीसाठी जे ऑनलाईन अर्ज आहे ते सेतू केंद्रावरून तहसीलकडे, म्हणजेच उपजिल्हाधिकारी SDO कडे असेल, कलेक्टर ऑफिसकडे आहेत, जे आहेत ते केलेले आहेत, पण त्यांचे डॉक्युमेंट्स अर्धवट म्हणजेच अटकलेले आहेत. आणि त्यांचे जे काही 1000-2000 रुपये त्यांनी डॉक्युमेंट्स काढण्यासाठी खर्च केले होते ते वायाला गेलेले आहेत. त्यामुळे अगोदर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण आहेत का, सफिशियंट आहेत का, हे तुम्ही स्वतः चेक करा. मी तुम्हाला वंशावळ पण इथे दाखवतो. या प्रकारे तुमचे खापर पंजोबा, आजोबा, वडील आणि तुम्ही स्वतः या सर्वांच्या नावाची नोंद तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्या नोंदी कोणकोणत्या हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. परत एकदा सांगतो, जुनी सातबारा असेल, जुना खासरा असेल, नमुना नंबर 33 असेल, नमुना नंबर 34 असेल, किंवा मोडी लिपीमधील काही कागदपत्र जे आहेत ते असतील, किंवा तुमच्या घराचे जुने डॉक्युमेंट्स असतील, मी परत परत उल्लेख करतो, तुमच्या जुन्या घराचे कागदपत्र असतील, तुमचा खासरा असेल, हे ते चालतात. ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला गोळा करायचे आहेत, आणि त्यानंतरच कुणबीसाठी जो अर्ज आहे तो तुम्हाला करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट कुठले की अर्ज खूप साऱ्या लोकांनी जे आहे ते अगोदर केलेले आहेत, ती व्यक्ती आता अटकलेले आहेत, ते ना पुढे जाऊ शकतात तर मागे येऊ शकतात. त्यांनी कुणबी दाखला काढला आहे पण व्हॅलिडिटी होत नसल्या कारणाने त्यांची नोकरी असेल किंवा जे ॲडमिशन आहे ते कॅन्सल होऊ शकते, किंवा त्यांना अजून बढती आहे किंवा जी पोस्टिंग आहे ती होणार नाही, आणि जो तुम्हाला फायदा आहे तो मिळणार नाही. तर चला आता आपले डॉक्युमेंट जे आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत, आणि जो GR होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे तर GR पाण्यामध्ये आपण टाईम वेस्ट करणार नाही. तर आता आपण सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूया. तर चला मित्रांनो, मग ऑनलाईन आपल्या सिस्टममध्ये आपण अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतो. तर चला नेहमीप्रमाणे महाई सेवा केंद्राच्या वेबसाईटवर यायचे आहे. हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल, त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, पण त्या अगोदर जी तुमची भाषा आहे ती तुम्हाला इंग्लिश करायची आहे. मराठी भाषेमध्ये फॉर्म जो आहे तो सर्च होणार नाही. त्यानंतर आपण आपली भाषा चेंज केल्यानंतर सर्चिंगमध्ये तुम्हाला OBC हा जो कीवर्ड आहे तो फक्त टाकायचा आहे, आणि काही करायचं नाही. OBC एवढाच कीवर्ड जो आहे तो टाईप करायचा आहे. खाली ॲटोमॅटिकली कास्ट OBC सर्टिफिकेट ऑप्शन आलेला असेल, तो टॅब आला असेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर यासाठी जे डॉक्युमेंट्स आहेत काय काय लागतात त्याविषयी थोडक्यात माहिती जी आहे तिथे आलेली आहे, ती पाहून घ्या आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर OBC कास्ट सर्टिफिकेटसाठी हा जो फॉर्म आहे तो आलेला आहे, तो तुम्हाला इथे भरायचा आहे. तर चला आपण आता हा फॉर्म भरूया. तर आपल्याला सर्वात अगोदर ॲप्लिकंट डिटेल जी आहे ती येथे भरायची आहे, म्हणजे तुमची स्वतःची माहिती टाकायची आहे. तुम्हाला संबोधा, तुम्ही स्त्री, पुरुष, मिस्टर, मिस जे काय असाल ते. त्यानंतर तुमचे पूर्ण नाव टाका, जे तुमच्या 10वीच्या मार्कमेमोवर किंवा TC असेल किंवा आधार कार्डवर असेल, जे काय तुमचे नाव असेल, तुमच्या वडिलाचे नाव असेल, तुमचे आडनाव असेल, तुम ABC ते तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. ए तुमचे नाव, बी तुमच्या वडिलाचे नाव, सी तुमचे आडनाव. बघा ABK आपण 3 नावं इथे टाईप केली. त्यानंतर तुमचे वडील संबोधा आणि जे वडिलाचे नाव आहे ते परत एकदा टाईप करा. बघा वडिलाचे नाव बी आणि त्यांचे आडनाव सी. परत एकदा मराठीमध्ये सुद्धा त्याच प्रकारे ब आणि सी म्हणजे क. त्यानंतर जी तुमची जन्मतारीख आहे तुमच्या आधार कार्डवर असेल किंवा तुमच्या TC असेल ती जन्मतारीख इथे न चुकता टाका. मी एक्झाम्पलसाठी चुकीची जन्मतारीख इथे टाकत आहे, तुम्हाला तुमची बरोबर जी जन्मतारीख असेल तीच येथे टाकायची आहे. तुमचे वय पहा समोर ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर तुमचे जेंडर निवडा.
त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाका ज्यावर तुमची कास्ट कोण्या डेस्कवर आहे, म्हणजे कोणत्या डेस्कवर आहे, एक नंबर, दोन नंबर किंवा त्रुटी, ती माहिती येथे येईल. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी येथे टाका. ईमेल आय डीची जास्त गरज नाही, तुम्ही टाकला किंवा नाही टाकला तरीही काही फरक पडणार नाही. त्यानंतर जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस येथे टाका. मी आपल्या यूट्यूब स्टुडिओचा ॲड्रेस इथे टाकत आहे. तुम्हाला तुमचा ॲड्रेस येथे लिहायचा आहे, तुमच्या नगरचे नाव असेल, तुमच्या गावाचे नाव असेल, तुमच्या गल्लीचे नाव असेल ते टाका. त्यानंतर तुमचा डायरेक्ट जो जिल्हा आहे तो निवडा. स्टेट, लोकॅलिटी, बिल्डिंग, लँडमार्क ह्या ज्या काही टॅब आहेत ते तुम्हाला टाकायची गरज नाही. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. तर आपण जिल्हा आता वेगवेगळ्या जिल्हे जे आहेत ते घेऊन बघूया. अगोदर मुंबई घेऊया. मुंबईचे एक्झाम्पल कशाप्रकारे घ्यायचे मी दाखवतो. त्यानंतर तालुका बघा, वार्ड वाईज इथे दाखवत आहे मुंबई सिटीसाठी, पण आपण मुंबई चेंज केल्यास जो दुसरी मुंबई घेऊया. त्यानंतर बघा, तालुका येथे दिसत आहे, तीन तालुका, यापैकी जो तुमचा तालुका आहे तो घ्या. त्यानंतर येथे तुमचा जे गाव आहे ते गाव तुम्हाला निवडायचे आहे, कोणत्या गावामध्ये तुम्ही राहता. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर या प्रकारे तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे, आणि जर तुम्ही इतर कुठे राहत असाल तर तुमचे गाव येथे तुम्हाला घ्यायचे आहे. तर चला, आपण आपले गाव घेतलेलं आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड येथे एंटर करा. त्यानंतर तुम्ही काय करता, विद्यार्थी आहात, नोकरी करता, जे काही ते लिहा. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर यू आय डी नंबरच्या खाली तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला 12 डिजिटमध्ये बरोबर आधार नंबर टाकायचा आहे. बघा, मी चुकीचा आधार नंबर टाकल्यास ते घेत नाही. तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो बरोबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणाची कास्ट काढायची, त्यांचे जे रिलेशन आहे तिथे टाकायचं आहे. तुमचा भाऊ असेल, तुमची मुलगी असेल, तुमचे वडील असतील किंवा इतर नातेवाईक असतील, तुमचे आई, बहीण किंवा तुम्ही स्वतः असाल, किंवा तुमची मुलगा किंवा तुमची बायको असेल, यांचे कास्ट तुम्ही काढू शकता. आपण इथे आता स्वतः जे कास्ट काढणार आहोत त्यामुळे सेल्फ घेऊया. तर पहा, सेल्फ निवडल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जे एज्युकेशन डिटेल आहे ती मागत आहे. जर तुमच्याकडे असेल तर टाका, किंवा तुम्ही नाही टाकले तरी चालते, कंपल्सरी नाही. त्यानंतर बेनिफिशियल अदर डिटेल, जर तुम्ही मायग्रेट असाल तर तिथे भरा, नसता सोडून द्या. त्यानंतर तुमची कास्ट निवडा. तुम्ही कास्टमध्ये मराठा किंवा कुणबी, कुणबी मराठा हे जे ऑप्शन आहेत ते दोन्ही तिन्ही ऑप्शन तुम्हाला मी इथे दाखवतो. तुमचे जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता, पण कुणबी हेच ऑप्शन जे आहे ते निवडा. कारण जी नोंदी आहेत त्या 90% नोंदी ज्या आहेत त्या फक्त कुणबी अशाच मिळालेल्या आहेत. कुणबी मराठा अशी नोंद कुठेही मिळालेली नाही, त्यामुळे कुणबी निवडा. OBC तर ऑटोमॅटिक आला आहे. त्यानंतर तुमचा धर्म निवडा. धर्म निवडल्यानंतर बेनिफिशियल फादर म्हणजे तुमच्या वडिलाची डिटेल जी आहे ती वरच्या साईडला येथे ॲटोमॅटिकली आली आहे. त्यानंतर जर वडिलाची जन्मतारीख तुम्हाला बरोबर माहीत असेल तर ती येथे टाका, माहीत नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता. त्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर लिहा, नसेल तर सोडून द्या. वडिलाचा ईमेल आय डी टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर वडील काय करतात, प्रोफेशन तुम्हाला इथे घेणे गरजेचे आहे. ते शेतकरी आहेत, गव्हर्नमेंट जॉब करतात की इतर काही करतात, त्यांचा आधार नंबर असेल तर तो टाका. वडिलाचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला वडिलांचा ॲड्रेस जो आहे तो इथे टाकायचा आहे, बेनिफिशियल फादर ॲड्रेस. तुमचे वडील कोठे राहतात तर वडिलांचा आणि तुमचा ॲड्रेस सेम असल्यामुळे जास्त काही येथे विचार करण्याची गरज नाही. जो तुमचा ॲड्रेस आहे तोच इथे ॲड्रेस टाकायचा आहे, ओल्ड ॲड्रेस म्हणजे जुना वडिलाचा ॲड्रेस. त्यानंतर त्यांचा जो जिल्हा आहे तो घ्या, त्यांचा तालुका निवडा आणि त्यांचे गाव निवडा. आणि त्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो इथे टाका. मी काहीतरी इथे चुकीचं टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो फॅमिली ट्री ऑप्शन दिसत आहे, तिथे काहीही टाकायचे नाही. त्यानंतर रिझन लिहायचे आहे, तुम्हाला कास्ट कशासाठी हवी आहे. तर तुम्हाला ते शिक्षण म्हणजेच एज्युकेशन करायचे आहे. त्यानंतर डू यू नीड ॲफिडेविट, तुम्हाला यस ठेवायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला ॲग्रीमेंट डिटेल दिसेल, तर ॲग्रीमेंट म्हणजे तुम्हाला यस करायचं आहे, म्हणजे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर प्रोसेस या बटन क्लिक करायचं आहे. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली, टू अपलोड डॉक्युमेंट प्लीज क्लिक ऑन डॉक्युमेंट अपलोड बटन. तर तुमचा जो अर्ज आहे तो सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आता क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्स या ग्रीन बटनवर क्लिक करून तुमचे जे कागदपत्र आहेत ते यशस्वीरित्या अपलोड करा. तर पहा, चला आपण त्यावर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आता डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये डॉक्युमेंट्स टाईप जे आहे ते इथून तुम्हाला घ्यायचे आहेत. जे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील ते त्या अगोदर तुम्हाला चूज फाईल हे जे साईडला बटन आहे बघा इथे फाईल पाथ चूज फाईल या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि जी कागदपत्रं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती किंवा तुम्ही जे काही तुमच्या डिरेक्टरीमध्ये सेव्ह केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथून आता अपलोड करायचे आहेत. चला आपण आपले डॉक्युमेंट्स येथे अपलोड करूया. तर सर्वात अगोदर TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला अपलोडिंगसाठी येथे घेऊया आणि ओपन करूया. त्यानंतर चला
डॉक्युमेंट्स टाईपमधून स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सुटल्याचा दाखला याच्या ऑप्शन आहे ते घेऊया. त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि ओके करा. त्यानंतर परत एकदा चूज फाईल टी सी फादर म्हणजेच वडिलाची टी सी जी आहे ती येथे आपण आता अपलोड करूया. त्यानंतर बघा चॉईस फाईलमधून आपण येथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स हे जे ऑप्शन आहे ते सेम करायचं आहे आणि ओके करायचं आहे. परत एकदा चूज फाईल जे मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर जुनी सातबारा, तर जुनी सातबारा कशाप्रकारे असते मी तुम्हाला इथे दाखवतो. अगोदर पण आपण इथे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली होती या प्रकारे जुनी सातबारा जी आहे ती तुम्हाला तुमच्याकडे घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ओपन करा. त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट टाईपमधून सातबारा घ्यायचं आहे आणि ॲड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर चला आपली सातबारापर्यंत इथे ॲड झालेली आहे तर ओके करा. यानंतर मित्रांनो आपल्याकडे इतर डॉक्युमेंट्समध्ये खासरा आहे ज्याकडे आपली नोंद जी आहे ती पूर्ण त्यामध्ये आहे म्हणजे जी वंशावळ जी नावं आहे ती येथे जुळतात. ओपन. त्यानंतर खासरा नावाचं ऑप्शन जे आहे तुम्हाला मिळेल ते घ्या आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा. परत एकदा ओके करा. तर खासरा ॲड झाला. त्यानंतर चूज फाईल, परत एकदा चूज फाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर नमुना नंबर ती येते ज्यावर कुणबी नोंद आहे ती मी इथे घेणार. बघा कुणबी असे लिहिलेलं आहे. तर ही जी नोंद आहे ती आता आपल्याला इथे अपलोड करायची आहे. त्यासाठी परत एकदा ओपन याच बटनवर आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि आपली कुणबी नोंद अपलोड करायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये यायचे आणि येथे जर तुम्हाला नमुना नंबर 33 असे ऑप्शन सापडले तर घ्या किंवा ऑर्डर करून नमुना नंबर 33 ओल्ड रेकॉर्ड हा जो कीवर्ड आहे किंवा हा जो शब्द आहे तो तुम्हाला टाईप करावा लागेल तुमच्या हाताने आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करावं लागेल. बघा मी इथे तुम्हाला टाईप करून दाखवतो नमुना नंबर 33 ओल्ड कुणबी नोंद किंवा रेकॉर्ड आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओके करून अपलोड करा. तर पहा इथे आलेलं आहे. तर या प्रकारे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते बऱ्या प्रकारे ॲड झाले आहेत. त्यानंतर इतर डॉक्युमेंट जे की आपण आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, टी सी जे काही इतर डॉक्युमेंट्स असतील ते सर्व PDF एकत्र करा आणि येथे अपलोड करा. तर त्यासाठी ओपन या बटनवर क्लिक करा आणि येथे अपलोड करा. बघा अदर डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि अदर डॉक्युमेंट्स हा जो कीवर्ड आहे तो येथे टाईप करा म्हणजे आपण इतर कागदपत्र जे आहेत ते ॲड होत आहेत. ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि ओके करा. त्यानंतर परत एकदा चूज फाईल या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर फॅमिली ट्री हा जो बॉन्ड आहे तो तुम्हाला टायपिंग करून घ्यायचा आहे म्हणजेच जे नोटरीवाले असतात जे ॲडव्होकेट असतात त्यांच्याकडून ही वंशावळची जी बॉन्ड आहे ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. त्यात फॉर्मॅट ज्याचा याचा आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये ऑर्डर घ्यायचं आहे आणि फॅमिली ट्री हा कीवर्ड टाईप करून तुम्हाला ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करून ओके करायचं आहे. फॅमिली ट्री ऑप्शन तुम्हाला डॉक्युमेंट टाईपमध्ये मिळणार नाही. यानंतर जर तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असेल तर ते जे आहेत ते तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत. बघा मी मृत्यू दाखला जो आहे तो काढलेला आहे म्हणजेच भेटलेला आहे तो येथे अपलोड करत आहे. तुम्हाला इथून डेथ सर्टिफिकेट नावाचे ऑप्शन भेटेल ते डॉक्युमेंट टाईपमधून चॉईस करा आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि ओके करा. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून जर तुमच्याकडे इतर काही डॉक्युमेंट्स राहिले असतील तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. जे तुमच्याकडे असतील ते रहिवासी, उत्पन्न, इन्कम सर्टिफिकेट किंवा नातेवाईकाची कास्ट पण तुमच्याकडे जर असेल घरामध्ये कोणी काढलेली तर या प्रकारे OBC कास्ट जी आहे कुणबी ती निघते. ती तर तुमच्याकडे तुमचा चुलता भाऊ किंवा चुलत भाऊ किंवा आत्या किंवा आजोबायांची कोणाची असेल तर ती येथे अपलोड करा. त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह किंवा कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर मदर ऑप्शन जे आहे ते डॉक्युमेंट्स टाईपमध्ये आहेत तिथून घ्या आणि येथे अपलोड करा. ॲड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करून ती जी आहे ती येथे अटॅच करा. तर आता सर्व डॉक्युमेंट जे आहेत ती आपली अटॅच झालेली आहेत. तर पहा एकानंतर एक तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही अटॅच केलेले आहेत का म्हणजेच अपलोड केलेले आहेत का पाहून घ्या. शाळा सुटल्याचा दाखला, खासरा, अदर डॉक्युमेंट्स, फॅमिली ट्री, सातबारा, रिलेटिव्ह कास्ट, वडिलाची TC, मृत्यू प्रमाणपत्र, नमुना नंबर 33 आणि कंटिन्यू करा. तर सर्व डॉक्युमेंट्स अटॅच असतील तरच कंटिन्यू करा. त्यानंतर जो लाईव्ह फोटो आहे तो तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याने कस्टमरचा तुमच्या सेतूमध्ये आलेला घ्यायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो येथे अपलोड केलेला चालणार नाही. तुम्हाला लाईव्ह कॅमेरा चालू करूनच जो फोटो आहे तो घ्यावा लागेल. जर तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अपलोड केला तर तुमची कास्ट जी आहे ती सेतू केंद्रातून रिजेक्ट होऊ शकते. तर पहा मी येथे माझा पासपोर्ट फोटो आहे
तो अपलोड न करता लाईव्ह कॅमेराने वेब कॅमेराने फोटो घेऊन अपलोड या बटनवर क्लिक करता येईल. अगोदर कॅप्चर करा आणि नंतर अपलोड करा आणि ओके करा. तर या प्रकारे तुम्हाला जो फोटो आहे तो तुमचा घ्यायचा आहे. पासपोर्ट फोटो चालणार नाही परत परत मी सांगतो. त्यानंतर तुम्हाला प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर CSE पेमेंट आणि पे नाव या बटनवर क्लिक करा. पे नाव या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो महाई सेवा केंद्राचा किंवा महा ऑनलाईनचा पासवर्ड आहे तो पासवर्ड येथे टाकून कंटिन्यू करायचा. आणि कंटिन्यू केल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो. तर वेळ लागत असेल तर लागू द्या. एक मिनिट किंवा जे काही टाईम तुम्हाला लागणार आहे तो लागू द्या. महाई सेवा केंद्राचा आयडी असेल तर डायरेक्ट पावती येईल. आणि CSE आटत असेल तर तुम्हाला CSEचा पासवर्ड आणि पिन टाकावा लागेल आणि तरच पावती मिळेल. मित्रांनो, हा होता कुणबी दाखल्यासाठी अर्ज. तर मित्रांनो, तुम्हाला हा सूच आवडल्यास आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला हा सूच जो आहे तो घरपोच दिला जाईल. हा खूप गुड क्वालिटीचा एडिडास कंपनी ब्रँडेड सूज जो आहे तो आहे, जो की पोलीस भरतीसाठी असेल किंवा ग्राउंड करणाऱ्या मुलांसाठी खूप गरजेचा आहे, म्हणजेच त्यांना आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.